चित्रकार हा आपल्या कलेच्या माध्यमातून निसर्गाचा खरा अर्थ सांगायचा प्रयत्न करतो, आपल्या जीवनाचा खरा अर्थ सांगायचा प्रयत्न करतो. चित्रकला हा एक कलेचा प्रकारच आहे आणि ही कला जोपासणं, आपल्या अंगी असणं आणि त्याचं प्रोफेशन बनवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार, कोल्हापुरी कारभारमध्ये मी कल्याणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्यासोबत एक असे चित्रकार आहेत ज्यांनी आपल्या देशाचं, राज्याचं, कोल्हापूरचं नाव रोशन केलेलं आहे, ज्यांची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहेत. त्यांचं नाव आहे केवल किरण यादव. आपलं मनापासून स्वागत. आणि पहिला तर मी खूप खूप अभिनंदन करते, तुमचं एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. आणि मुलाखतीची सुरुवात करायच्या आधीच मला म्हणजे प्रेक्षकांना दाखवायचं आहे की कुठलं चित्र तुम्ही काढलेलं आहे, प्लीज एकदा दाखवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं 4x5 mm मी पेंटिंग बनवलं आहे. हे आशिया खंडातलं सर्वात लहान पेंटिंग आहे. आपले जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र त्यांनी बनवलेलं आहे आणि इतकं छोटंसं चित्र आहे हे की बघताना पण तुम्हाला वाटेल की ते चित्र कसं काढलेलं आहे. कारण की चित्रकार जेव्हा एका व्यक्तीचं चित्र काढतो तेव्हा त्याचं नाक, कान, डोळे सगळं व्यवस्थित लागतं आणि एवढं छोट्या mm चित्र काढणं खरंच खूप अवघड आहे. काय सांगाल तुम्ही या बाबतीत? सुरुवातीला ज्यावेळी मी हे पेंटिंग बनवलं त्यावेळी मी 1 mm बनवलेलं, म्हणजे शिवजयंती चालू होती. शिवजयंतीला म्हणजे पोस्ट काहीतरी टाकावी आपण महाराजांबद्दल, म्हणून मी ते 1 mm पेंटिंग बनवलं होतं. मग मी ते पोस्ट केलं, त्यावर माझा एक गुरु आहे, म्हणजे गुरुपेक्षा तो मित्र जास्त आहे माझा, करण आयरेकर म्हणून. त्याने मला सांगितलं की अरे तू हे सगळ्यात लहान का नाही करत, नाहीतर सगळ्यात मोठं का नाही करत, की सगळ्यात लहान आता तू 1 mm काढलं, 1 cm काढलं आहेस, मग याच्यापेक्षा अजून लहान काढू शकतोस का बघ, म्हणजे तुझं रेकॉर्ड होऊ शकते का बघ याच्यात. मग त्याने मला सर्व माहिती दिली रेकॉर्डबद्दल. बालाजी भांगे म्हणून माझे गुरु आहेत, त्यांनी मला माहिती दिली. आणि विलास रहाटे माझा एक मित्र झाला तो त्यावेळी, की त्याचं एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती सगळ्यात लहान रांगोळी, ते त्यांनी काढली होती. मग त्याने मला मार्गदर्शन, तिघांनी मार्गदर्शन केलं, त्यानंतर मी बनवायला घेतलं पेंटिंग. सुरुवातीला विचार केला की अरे एवढ्या लहानमध्ये आपण कसं काढायचं, बॉक्स टाकून घेतले, मेजरमेंट घेऊन बॉक्स टाकून घेतले, तर एवढ्या लहानमध्ये आपण बसवायचं कसं, ते तो प्रश्न भरपूर पडलेला मला. मग त्यानंतर मी चालू केलं, नशीब चांगलं की ते पहिल्या ह्याच्यातच परफेक्ट झालं, असं फर्स्ट अटेम्प्ट मध्येच कम्प्लीट झालं ते व्यवस्थित. पण बारीक सारीक ज्या गोष्टी असतात, काही अडीअडचणी पण आल्या असतील काढताना, असा कोणता अनुभव आहे का? ज्यावेळी ते रेकॉर्ड करायचं होतं ते कसं ऑनलाईन शूट करून ते पाठवायचं होतं, मग त्याच्यासाठी व्हिडिओ बनवायचा होता. मग मी आणि माझा भाऊ विघ्नेश यादव दोघांनी मिळून बनवायचं ठरवलं. आणि व्हिडिओ बनवताना काय व्हायचं की तो पूर्ण स्टार्ट टू एंड नॉनस्टॉप व्हिडिओ बनवायला लागायचा, कधी एडिट करायचं नाही, कट करायचं नाही व्हिडिओ. ज्यावेळी आम्ही रेकॉर्ड करत होतो त्यावेळी मध्ये मध्ये कॉल येत होते, बाहेरचे आवाज येत होते, असं चालू होतं. त्यामुळे ते व्हिडिओ स्टॉप केला तर पूर्ण चित्र मला परत काढायला लागायचं. असं मी एका दिवशी 3 वेळा ते पेंटिंग बनवलं, 3 वेळा व्हिडिओ कट झाले माझ्याकडून आणि 3 वेळा ते बनवलं, म्हणजे एका दिवशी मी 3 वेळा रेकॉर्ड केले. खरंच खूप छान तुमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातून तुम्ही देशाचं, राज्याचं, कोल्हापूरचं तर नाव रोशन केलं आहे. अनेक श्रेष्ठ व्यक्तींचे तुम्ही अजून चित्र काढलेले आहेत, मग त्यांची नावं काय आहेत? परवाच मी छत्रपती शाहू महाराजांचं सगळ्यात लहान चित्र काढलं, 5 mm होतं ते. आता याबद्दल तर आपण जाणून घेतलं, पण तुमचा ओव्हरऑल प्रवास मला जाणून घ्यायचा आहे की मुळात चित्रकला खूप श्रेष्ठ मानली जाते. आपण लहानपणी रांगोळ्या काढत होतो, छोटी छोटी चित्र काढत होतो, पण त्यातून एक प्रोफेशन तयार करणं खूप अवघड असतं. खेड्यापर्यंत ह्या गोष्टी अजून पोहोचलेल्या नाही, त्यावर तुम्ही काय म्हणाल? आता माझाही भाग मलकापूर म्हणजे थोडा खेड्याकडेच जातोय. तिथं कसं होतं की डॉक्टर, इंजिनियर, BSc या क्षेत्राकडे सगळे लोक आपल्या मुलांना घालवत असतात, पण माझ्या गावात काहीतरी नवीन घडावं ह्यासाठी मी चित्रकला लहानपणीपासूनच चालू केली, की नाही याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. आता मी स्वतः सायन्स स्टुडंट आहे, माझी BSc कम्प्लीट झाली आहे, पण काहीतरी वेगळं, लोकांपेक्षा काहीतरी आपण वेगळं करावं, थोडं फेमस व्हावं, अशी मनात लहानपणीपासूनच वाटत होतं. पण त्यानंतर माझी 10वी 12वी झाल्यानंतर मी पेंटिंगकडे लागलो. असं पेंटिंगकडे वळताना घरातून खूप सपोर्ट नव्हता असा, म्हणजे
कसं हे करून काय करणार आहेस, पुढे त्याला स्कोप नाही आहे, सपोर्ट नाही आहे, लोकांची मेंटॅलिटी तेवढी हे नव्हती. तरी पण ठरवलं की नाही, हे करायचंच आहे. एक वर्ष दळवी स्कूल ऑफ आर्टमध्ये मी शिक्षण घेत होतो, फाउंडेशन नावाचा एक पेंटिंगचा कोर्स केला. त्यानंतर परत पुढे काय करायचं हे आमच्या इकडच्या लोकांना, म्हणजे घरातल्या लोकांना माहीत नव्हतं की डिझायनिंगमध्ये काय आहे, इंटेरियर डिझायनिंग म्हणजे काय आहे. हे तिकडं कसं, खेडेगावात पूर्णच कल्पना याची काहीच नाही. मग त्यावेळी कसं झालं, घरातले लागले की बी एस सी कम्प्लीट कर, बेस राहतो. मग बी एस सी कम्प्लीट करायला लागलो. मग तिथं मला एक चांगलं म्हणजे प्लॅटफॉर्म मिळालं की शिवाजी युनिव्हर्सिटीतर्फे यूथ फेस्टिवल घेतले जातात, त्यात पेंटिंगचे आर्ट इव्हेंट असतात. आणि त्यावेळी कसं झालं, मला हे सगळं नवीन होतं पहिल्या वर्षी बघून घेतलं. दुसऱ्या वर्षी त्यात पूर्णपणे जोखीम घेऊन उतरलो. त्यानंतर कसं झालं, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आर्ट इव्हेंटपैकी पहिल्या दोन तीन इव्हेंटमध्ये माझे फर्स्ट प्राईज बसले. त्यानंतर सुरुवात झाली पेंटिंगला. तिथे मला बालाजी भांगे नावाचे एक गुरु भेटले. त्यांनी पुढचं माझं सगळं चित्रकलेचं जे आता जे काही माझा प्रवास चालू आहे तिथपर्यंत त्यांनी पूर्णपणे शिकवलं. पूर्वीच्या काळात अनेक महाराज होते जे चित्रकारांना खास करून बोलवायचे आणि चित्र काढून घ्यायचे. त्यावेळी जो आश्रय होता तो आत्ता आहे का? सध्या असं म्हणायला गेलं तर आत्ता तो आश्रय संपत चाललाय. कारण छत्रपती शाहू महाराज ज्यावेळी होते त्यावेळी मोठमोठ्या चित्रकार कोल्हापुरात घडत होते आणि त्यांच्याकडून चित्र काढून घेतली जायची आणि त्यांचं कौतुक व्हायचं. पण आत्ता ती स्थिती सध्या नाही आहे की चित्रकाराला आता एवढा म्हणजे महत्त्व दिलं जात नाही, चित्रकलेलाच महत्त्व दिलं जात नाही. शाहू महाराजांच्या काळात बाबूराव पेंटर यांच्यासारखे थोर पेंटर होऊन गेलेले. मग त्यांना जो राजाश्रय होता चित्रकारांना तो आत्ताच्या इथं कुठंतरी संपत चाललाय असं मला वाटतं. मग मुळात लोकांची मेंटॅलिटी आपण कशा पद्धतीने बदलू शकतो? असं म्हणायला गेलं तर काय करायला लागणार की आपल्या सुरुवातीपासूनच मुलांना ते चित्रकलेचं शिक्षण द्यायला पाहिजे. कारण आता पहिलीपासून ते पुढं 12वीपर्यंत जे शिक्षण होतं ते पूर्ण अभ्यासकी अभ्यास होत चाललंय. पहिलीपासून जर आपण शिकवायला लागलो मुलांना म्हणजे चित्रकला, ते विविध त्यातले प्रकार जर शिकवत गेलो तर मोठेपणी ते भरपूर म्हणजे डिझायनर होऊ शकतील, मोठमोठ्या पिक्चरचे एडिटिंग ते करू शकतील. अशा पद्धतीने ते सुरुवातीपासूनच शिकवत गेलं त्यांना तर ते पुढं खूप म्हणजे आपल्याला डेव्हलप करू शकतील. आता बरेचसे विद्यार्थी आहेत प्रेक्षक वर्गामध्ये तुम्हाला बघत असतील, त्यांना सुद्धा वाटत असेल की आपण एक चांगले कलाकार व्हावं, चित्रकार व्हावं, मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांच्या प्रोफेशनसाठी? असं बघायला गेलं तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय हे जे आपण म्हणतो, तर काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी त्याग करायला लागतो. जसं अभ्यासकी अभ्यास जर करत राहिला आणि तुमच्या जर कलेला तिनं हे नाही केलं म्हणजे कला जोपासली नाही तिनं, फक्त अभ्यासकी अभ्यास करत राहिला तर त्याचं टॅलेंट कुठंतरी कुठंच जाणार आहे. एक चांगले चित्रकार आहात, मुळात मी म्हणेन की चांगले कलाकार आहात तुम्ही, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक मार्गदर्शन करणारी व्यक्ती असते, आपल्याला काहीतरी इन्स्पायर करणारी व्यक्ती असते, ती कोण आहे तुमच्या आयुष्यात? आयुष्यात लहानपणापासून म्हणजे पहिलेपासून शाळेतले चित्रकलेचे शिक्षक होते, ते थोडे थोडे शिकवत होते. पण आता कसं झालंय की शिक्षक म्हणले तर फक्त काय करतात, लेटरिंग करतात. बाकीचं लोक मुलांना फक्त चित्र देतात पण त्यातलं बेसिक काय आहे ते पूर्णपणे शिकवलं जात नाही मुलांना. तशाच पद्धतीचं माझं पण बालपण तसंच गेलं. त्यानंतर जसं मी म्हणलं मगाशी शिवाजी युनिव्हर्सिटीकडून जे यूथ फेस्टिवल घेतलं जातं तिथे मला एक चांगले मार्गदर्शक भेटले की ज्यांनी PhD कम्प्लीट केली आहे फाईन आर्टमध्ये, डॉक्टर बालाजी भांगे म्हणून नांदेडचे आहेत ते, त्यांचं मला खूप मार्गदर्शन लाभलं. मुळात मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमची नोंद झाली तेव्हा तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? सुरुवातीला ज्यावेळी मी व्हिडिओ बनवत होतो त्यावेळी म्हणजे हे कशासाठी करतोय, काय उपयोग आहे असं चालू होतं. ज्यावेळी ते रेकॉर्ड नोंद झालं न्यूज चॅनलला वगैरे असं नाव यायला लागलं तेव्हा सगळे घरातले आनंदी होते. आता तुम्ही सायन्समध्ये सुद्धा तुमचं म्हणजे प्रोफेशन आहे, म्हणजे सायन्समध्ये तुम्ही शिकला आहात आणि तुम्ही चित्रकार सुद्धा आहात, मग तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता तुमच्या फ्युचरमध्ये कशामध्ये काम केलं पाहिजे? फ्युचरमध्ये जॉब नाही सायन्समधूनच करणार केमिकल कंपनीत असा, पण हे साईड बिझनेस म्हणून ठेवणार. कारण जर हे मी ठेवलं नाही तर कसं होतं माझी कला जोपासली जाणार नाही.
आणि हे मी कायमस्वरूपी ठेवणार आहे चालू पेंटिंग. आणि अगदी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा चित्रकार चित्रकला काढतो, जेव्हा चित्र काढत असतो, तेव्हा तो मुळात डोक्यामध्ये काय ठेवतो आणि चित्र काढत असतो? त्याचे भाव वगैरे जे काय असतात ते तो निरीक्षण करून जे त्याला दिसतंय समोर तो ते कॅनव्हासवर करत. खरंच खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. आणि मला प्रेक्षकांना हेही दाखवायचं आहे की हे जे मेडल भेटलं आहे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे ही. खूप छान मेडल भेटलं आहे आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंद झालं आहे. खरंच मला खूप छान वाटलं. अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं. आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी मी खरंच तुम्हाला शुभेच्छा देते. असंच देशाचं राज्याचं कोल्हापूरचं नाव तुम्ही रोशन करत राहा आणि अनेक असे वेगवेगळे चित्र काढून खरंच खूप चांगलं काम करा. आभारी आहे. थँक्यू थँक्यू.